नाही, आपल्याला माहितच आहे की अपात्रतेसंदर्भातल्या याचिका या अध्यक्ष कार्यालयात फाईल झालेल्या आणि त्यावरती आम्ही सुनावण्याही चालू केलेल्या आहेत आणि जे काय कार्य होत आहे या संदर्भातली जी काय कारवाई होतीये ती अत्यंत नियमानुसार डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल 1986 संविधानामध्ये दिलेल्या ज्या तरतुदी आहेत या आणि विधिमंडळाचे जे नियम आहेत विधानसभेचे जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई होत आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयात पण या विषयातली ज्या याचिका दाखल झालेली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने पण संविधानिक शिस्ताचं पालन करणं आवश्यक आहे म्हणजेच एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ, विधिमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर आणि न्यायमंडळ म्हणजेच ज्युडिशरी यांना आपापले अधिकार संविधानाने दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात राहून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. अध्यक्षांचे अधिकार हे अबाधित ठेवत अध्यक्षांवरतीच या याचिका ठरवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेही संविधानाचा अवमान होणार नाही. जसं विधिमंडळ एक इंडिपेंडेंट संस्था आहे तसंच न्यायप्रणाली म्हणजेच आपली ज्युडिशरी ही एक इंडिपेंडेंट संस्था आहे, यांचाही मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठेही अवमान न होता संविधानिक तरतुदींचं पालन करत आणि विधिमंडळातल्या विधानसभेच्या नियमांचं सर्व पालन करून योग्य वेळेला हा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेण्यासाठी जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ दिला जाईल. नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती सर्वांना आपली संधी दिली जाईल आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय घेताना कुठच्याही प्रकारचा दिरंगाई केली जाणार नाही आणि त्याचप्रमाणे कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ शकेल आणि मला खात्री आहे की लवकरच आपण या संदर्भातला निर्णय घेऊ. नोटीस द्यावी लागते तुम्हाला. नोटीस एक लक्षात घ्या, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 खाली या देशातला कोणताही नागरिक सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू शकतो. याचिका दाखल केली म्हणजे त्यांनी मांडलेली बाजू ही सत्य असा कायदा नाहीये. एखादी याचिका फाईल झाल्यानंतर नोटीस इश्यू केली जाते. नोटीस इश्यू केल्यानंतर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून कोर्ट या विषयातला न्याय देते आणि आपल्याला माहिती असेल की यापूर्वीही अशीच याचिका दाखल झाली त्यावरती कोर्टाने सांगितलं आहे की विधिमंडळाचा अधिकार ह्याच्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाहीये. जोपर्यंत अध्यक्ष कोणता निर्णय घेत नाहीत आणि जर का तो निर्णय नियमबाह्य असेल अथवा घटनाबाह्य असेल तर आणि तरच या कुठची इतर संस्था त्यात हस्तक्षेप करू शकेल. परंतु जोपर्यंत अध्यक्षांनी घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसेल किंवा नियमबाह्य नसेल तोपर्यंत त्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार संविधानाने कोणालाही दिले नाहीये असं माझं मत आहे. नोटीस देणं हे कोर्टाचं काम आहे. कोर्ट आपलं काम करत आहे आणि विधिमंडळ आपलं काम करत आहेत, अध्यक्ष आपलं काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपण आपापलं काम करायला देऊया आणि मला वाटतं ह्यालाच लोकशाही म्हणतात, ह्यालाच कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी म्हणतात, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात. आणि मला वाटतं जशी पार्लमेंटरी डेमोक्रेसी जपण्याची जबाबदारी विधिमंडळावरती आहे, ज्युडिशरीवरती आहे, एक्झिक्युटिव्हवरती आहे, तशीच ती जपण्याची जबाबदारी ही मीडियावर पण आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर केलेल्या टिप्पणी आणि वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि त्यावर उत्तर देणं तर अजिबात गरजेचं समजत नाही. जी लोक असे आरोप करतायत त्यांना संविधानाचं ज्ञान आहे का, त्यांना अपात्रतेसंदर्भातल्या नियमांचं ज्ञान आहे का, त्यामुळे अशा लोकांना ज्यांना दोन्ही विषयातलं ज्ञान नाही त्यांनी केलेल्या टिप्पणींवरती आपण काय उत्तर द्यायचं सर.